डियर फ्रेंड्स, मोनेरा किंगडम चा जनरल कैरेक्टर्स आपण स्टडी केल्या। यामध्ये युनिसेल्युलर आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत, दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर वेअर लाईफ इज पॉसिबल। त्याचबरोबर प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस म्हणजे प्रिमिटिव न्यूक्लियस आहे, म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही, न्यूक्लिओप्लाझम नाही, न्यूक्लिओलस नाही, एकच डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनएचा मॉलिक्यूल त्यामध्ये असतो, तोही साइटोप्लाझममध्ये आहे। हिस्टोन प्रोटीन्स यामध्ये नाहीत, डीएनए इज नॉट असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन्स। मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट। मेम्ब्रेन नसलेला एक रायबोसोम नावाचा 70S टाइपचा सेल ऑर्गॅनेल इथं असतो आणि तो प्रोटीन सिंथेसिसची मशीनरी म्हणून काम करतो। काही ऑटोट्रॉपिक आहेत, काही हेटेरोट्रॉपिक आहेत। असेक्शुअल रिप्रोडक्शन बायनरी फिशन न होतं किंवा स्पोर फॉर्मेशन न होतं, सेक्स नावाची कॅरेक्टर यामध्ये नाही, परंतु पॅरासेक्शुअलिटी आहे, रिकॉम्बिनेशनच्या मेथड्स यामध्ये आहेत, जशी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे, कॉन्ज्युगेशन आहे, ट्रान्सडक्शन मेथड आहेत, या मेथड्स इथं आहेत। त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरिया आर ग्रुप्ड इनटू आर्की बॅक्टेरिया, आर्ची बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया। आर्ची बॅक्टेरियामध्ये हॅलोफिल्स आहेत, थर्मोऍसिडोफिल्स आहेत, मिथॅनोजेन सुद्धा आहेत आणि सर्वात प्रिमिटिव्ह मेंबर म्हणून आर्ची बॅक्टेरियांना आपण ओळखतो। यू बॅक्टेरियामध्ये ऑटोट्रॉपिक, त्यामध्येही किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप आणि फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप हे टाईप इथं आहेत, आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे फूडसाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे, ते सॅप्रोफाइटिक म्हणजे डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती ग्रो होतात, आणि जे पॅरासाइटिक आहे ते दुसऱ्याकडून लिव्हिंग कडून आपले न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करतात। असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अशा प्रकारच्या बॅक्टेरिया, असे हे मोनेरा किंगडमचे मेंबर आहेत। यामध्ये सुरुवातीच्या बॅक्टेरिया ज्या आहेत त्या पाहूया आपण। आर्ची बॅक्टेरिया, आर्की बॅक्टेरिया, सर्वात प्रिमिटिव्ह मेंबर्स आपण पाहतो। या सर्वात डेंजरस किंवा एक्स्ट्रीम हॅबिटॅट जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा राहू शकतात अशा या बॅक्टेरिया आहेत। जसं एक्स्ट्रीम सॉल्टी एरियामध्ये राहणाऱ्या हॅलोफिल्स आहेत, हॉट स्प्रिंगच्या ठिकाणी वाढणाऱ्या थर्मोऍसिडोफिल्स आहेत, मार्शी एरियामध्ये राहणाऱ्या मिथॅनोजेन्स आहेत, ज्या मिथेन बनवणाऱ्या बॅक्टेरिया आहेत त्या। इथं पाहिलं तर कॅटल्समध्ये आपण पहा, मिथॅनोजेन्स आर प्रेझेंट इन गट ऑफ रुमिनंट ॲनिमल्स, काऊ बफेलोच्या गटमध्ये या बॅक्टेरिया राहतात, आणि त्या बॅक्टेरिया मिथेन किंवा बायोगॅस प्रोडक्शन करतात।
तर हॅलोफिल्स आहेत, थर्मोऍसिडोफिल्स आहेत, मिथॅनोजेन्स हे मेंबर सुद्धा यामध्ये आहेत, हे मेंबर सुद्धा इथं आहेत. त्यानंतर आर्किबॅक्टेरिया विचारात घेतल्या तर सर्वात प्रिमिटिव्ह मेंबर म्हणून ओळखतो, त्याच्यापेक्षा यू बॅक्टेरिया जरा ऍडव्हान्स आहेत. यू बॅक्टेरिया, आता बॅक्टेरियाचं जे स्ट्रक्चर पाहिलंय ते कन्सेप्ट इथं येणारच. दे आर ट्रू बॅक्टेरिया हॅव्हिंग रिजिड सेल वॉल. जसं आर्किबॅक्टेरियाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये सेल वॉल आहे, पण तो सुडोपेप्टाइडो ग्लायकॉननं बनलाय. आणि इथं जो सेल वॉल आहे तो पेप्टाइडो ग्लायकॉननं बनलेला असतो. जर त्या मोटाईल असतील तर त्यांच्यामध्ये फ्लॅजेला असतो. त्याच्यापैकी काही मेंबर्स ऑटोट्रॉपिक आहेत, काही मेंबर्स हेटेरोट्रॉपिक आहेत. आता ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन यांच्यामध्ये अस्तित्वात आला. काय झालं बघा, जसं सुरुवातीचा ऑटोट्रॉपिक मोड जो अस्तित्वात आला तो किमोसिंथेटिक, आणि त्याच्यानंतर अस्तित्वात आला मोड फोटोसिंथेटिक. आता किमोसिंथेटिक बॅक्टेरिया आणि फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया काय आहे यांच्यामध्ये? फर्स्ट मोड ऑफ ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन किमो सिंथेटिक. जसं आयर्न बॅक्टेरिया असतील, कार्बन बॅक्टेरिया असतील, नायट्रोजन बॅक्टेरिया असतील, तर या बॅक्टेरियामध्ये किमोसिंथेसिस मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. दे कन्वर्ट्स, म्हणजे जे सिंपल कंपाऊंड्स आहेत, जे केमिकल कंपाऊंड्स आहेत, त्यांचं ब्रेकडाऊन होऊन त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी इथं एटीपी बनवण्यासाठी वापरतात. केमिकलचं ब्रेकडाऊन करून एनर्जी बाहेर पडते ती एटीपी बनवण्यासाठी वापरतात, आणि त्या एटीपी पासून CO2 पासून एटीपीच्या एनर्जीचा वापर करून शुगर बनवण्याचं काम इथं केलं जातं. म्हणजे सिंपल केमिकल मध्ये असलेल्या एनर्जीचा उपयोग करून फूड बनवतात, म्हणून त्यांना म्हणायचं किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. जशा कार्बन बॅक्टेरिया आहेत, त्याचबरोबर हायड्रोजन बॅक्टेरिया आहेत, आयर्न बॅक्टेरिया आहेत, अशा वेगवेगळ्या बॅक्टेरिया किमोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत. तर पहिला ऑटोट्रॉपिझमचा मोड बॅक्टेरियामध्येच अस्तित्वात आला, आणि तोही किमोसिंथेटिक, ज्याच्यामध्ये सिंपल केमिकल कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करून एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी फूड बनवण्यासाठी वापरली जाते. त्याच्यानंतर पुढचा मोड सुरू झाला फोटोसिंथेटिक, ज्याच्यामध्ये लाईट एनर्जीचा वापर करून, क्लोरोप्लास्ट नाही आहे. आणि हे कोण आहेत? जसं ग्रीन सल्फर,
बॅक्टेरिया, त्याचबरोबर पर्पल सल्फर बॅक्टेरिया. या बॅक्टेरिया काय करतात, त्यांच्यामध्ये बॅक्टेरियो क्लोरोफिल्स असे क्लोरोफिल पिगमेंट डेव्हलप झालेले आहेत. ते क्लोरोफिल पिगमेंट काय करतात, लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतात. आणि त्याचं जनरल इक्वेशन जर इथं काढलं तर याप्रमाणे 6CO2 + 12H2S, कारण या सल्फर बॅक्टेरिया आहेत. इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोफिल, बॅक्टेरियो क्लोरोफिल, इट गिव राईज टू C6H12O6 + 6H2O + 12S. म्हणजे CO2 आणि H2S पासून शुगर बनवण्याचं काम, फूड बनवण्याचं काम यामध्ये केलं जातं. आणि लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये फूडमध्ये करण्यासाठी इथं क्लोरोफिल नावाचे बॅक्टेरियो क्लोरोफिल पिगमेंट्स तयार झालेले आहेत. परंतु या प्रोसेसमध्ये फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन रिलीज होत नाही आणि म्हणून ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो नॉन ऑक्सिजिनिक फोटोसिंथेसिस. म्हणून या प्रोसेसला आपण काय म्हणतो, नॉन ऑक्सिजेनिक. नंतर सियानोबॅक्टेरिया अस्तित्वात आल्या. या सियानोबॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेसिसचं इक्वेशन बदललं, 6CO2 + 12H2O. H2S च्या ऐवजी H2O हे रॉ मटेरियल यूज केलं आणि यामध्ये लाईट क्लोरोफिल पिगमेंट्स C6H12O6 + 6H2O + 6O2, फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन रिलीज करणारी प्रोसेस इथं अस्तित्वात आली बॅक्टेरियामध्येच, यू बॅक्टेरियामध्येच. पहिला ऑक्सिजन फ्री मॉलिक्युलर O2 रिलीज करणारी प्रोसेस सियानोबॅक्टेरियामध्ये सुरू झाली आणि या फोटोसिंथेसिसला आपण काय म्हणतो, ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस. ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिसची प्रोसेस यांच्यामध्ये सुरू झाली. तर जे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशनचे मोड आहेत त्यांच्यामध्ये हे सर्व बदल होत गेलेले आहेत, आता हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन जो आहे तो दुसऱ्यावर अवलंबून आहेत फूडसाठी. मग डेड ऑर्गॅनिक मॅटर पासून फूड मिळत असेल तर सॅप्रोफायटिक म्हणतो आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून फूड घेत असतील तर त्याला आपण पॅरासायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणतो. तर अशा प्रकारे न्यूट्रिशनचा मोड यांच्यामध्ये बॅक्टेरियामध्ये, यू बॅक्टेरियामध्ये अस्तित्वात आला. न्यूट्रिशनचा मोड असा आहे. त्याच्यानंतर सियानोबॅक्टेरियाबद्दल आपण चर्चा थोडीशी केलेली आहे. हे ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस फॉलो करणारे पहिले मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, पहिले मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत.
यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट, ग्रीन प्लांट मध्ये जसा क्लोरोफिल पिगमेंट आहे तसाच क्लोरोफिल पिगमेंट इथं असतो, परंतु क्लोरोप्लास्ट नावाची बॉडी याच्यामध्ये नाही आहे, कारण मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट, कारण बॅक्टेरिया शेवटी बॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी यांना आपण म्हणतो. युनिसेल्युलर आहेत, कोलोनियल आहेत किंवा फिलामेंटस फॉर्म असतात, मराईन किंवा टेरेस्ट्रियल फॉर्म इथं आहेत. कॉलनीज आर सराउंडेड बाय जेलेटिनस सीथ, ब्ल्यू ग्रीन कलरचं जेलेटिनस सीथ त्याच्यावरती असतं, त्यामुळे त्याला आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी असंही म्हणतो. दे ऑफन फॉर्म्स ब्लूम्स इन अ पोल्युटेड वॉटर बॉडीज, सम ऑफ देम फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, फॉर एक्झाम्पल नॉस्टॉक ॲनाबिना यांच्यामध्ये जर पाहिलं तर काही ठिकाणी अशा मोठ्या मोठ्या सेल दिसतात. या सेल ज्या आहेत त्यांना आपण म्हणतो हेटेरोसिस्ट, या सेल ज्या आहेत त्यांना आपण म्हणतो हेटेरोसिस्ट. आणि या हेटेरोसिस्ट सेल्स काय करतात, ॲटमॉस्फिअर मधला फ्री नायट्रोजन फिक्स करतात आणि त्याचं कन्वर्जन अमोनियामध्ये करतात. काही फ्री लिव्हिंग आहेत, काही सिम्बायोटिक मेंबर याचे आहेत. जसं आझोला बॅक्टेरिया, सियानो बॅक्टेरिया जी आहे ती आझोला ॲनाबिनी नावाची सियानो बॅक्टेरिया आहे. आझोला ॲनाबिनी आझोला नावाची इथं सियानो बॅक्टेरिया आहे, ती आझोलाच्या फ्री फ्लोटिंग फर्नच्या लीफमध्ये आपल्याला सापडणारी बॅक्टेरिया आहे. सिम्बायोटिक राहते तिथं लीफच्या कॅव्हिटीजमध्ये. सो हेटेरोसिस्ट आर स्पेशल सेल्स विच आर इन्वॉल्व्ड इन नायट्रोजन फिक्सेशन. तर अशा प्रकारच्या या सियानो बॅक्टेरिया आहेत. आता इथं जे फोटोग्राफ आपल्याला दाखवलेले आहेत, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया, या बॅक्टेरिया ग्रीन सल्फर आणि पर्पल सल्फर बॅक्टेरिया नॉन ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस फॉलो करतात. या दोन्ही टाईपच्या बॅक्टेरिया नॉन ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिसची प्रोसेस फॉलो करतात, किमोसिंथेसिस नाही. नॉन ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिसची प्रोसेस ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया फॉलो करतात. आणि त्याचबरोबर नायट्रेट, नायट्राइट, अमोनिया दे ऑक्सिडाइज इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस सच ॲज नायट्राइट, नायट्रेट, अमोनिया. जे किमोसिंथेसिस करणारे आहेत ते काही कंपाऊंडचं, नायट्रेटचं ऑक्सिडेशन, नायट्राइटचं ऑक्सिडेशन, अमोनियाचं ऑक्सिडेशन करून ही एनर्जी मिळवणार, ती एनर्जी ए टी पी बनवण्यासाठी वापरणार आणि ए टी पीचा सीओ टूचं रिडक्शन शुगरमध्ये करण्यासाठी ए टी पीचा वापर केला जाईल. दे हेल्प्स इन रिसायकलिंग ऑफ न्यूट्रियंट्स लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न अँड सल्फर. हे किमोसिंथेटिकचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे, पण इथं फोटोग्राफ मात्र फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाचे आहेत. आता हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया ज्या आहेत त्या बॅक्टेरियामध्ये काही बॅक्टेरिया कशा आहेत, त्या तशा अबंडंट आहेत.
मेजॉरिटी बॅक्टेरिया याच ग्रुपमध्ये येतात, म्हणून या ॲबंडंट आहेत. आणि मेजॉरिटी याच्यापैकी कशा आहेत, तर डीकंपोजर आहेत. डीकंपोजर आहेत मेजॉरिटी याच्या, म्हणजे डेड ऑर्गॅनिक मॅटरचं डीकंपोजिशन करून या बॅक्टेरिया आपलं न्यूट्रिशन करतात, म्हणून त्यांना आपण डीकंपोजर असं म्हणतो. आता हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया ज्या आहेत, त्या बॅक्टेरिया काही आपल्याला फायदेशीर आहेत, काही आपल्याला त्रासदायक सुद्धा आहेत. जसं लॅक्टोबॅसिलाय नावाच्या बॅक्टेरिया काय करतात, दुधापासून दही बनवण्यासाठी काम करतात. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनची प्रोसेस या बॅक्टेरिया करतात. त्यानंतर काही बॅक्टेरिया अँटीबायोटिक्स बनवण्यासाठी आपण वापरतो. त्यानंतर नायट्रोजन फिक्सेशनच्या प्रोसेसमध्ये रायझोबियम नावाची बॅक्टेरिया यूज केली जाते. या जशा आपल्याला फायदेशीर असणाऱ्या बॅक्टेरिया आहेत, तशा साल्मोनेल्ला टायफी आपल्याला टायफॉइड सारखा आजार यामुळं होतो, कॉलरा सुद्धा आपल्याला यामुळं होतो, टिटॅनस पण आजार यामुळं होतो, सायट्रस कॅन्कर आहे, अन्य कितीतरी आपल्यामध्ये आजार जे आहेत ते आजार बॅक्टेरियामुळं होतात, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळं होतात, पॅरासायटिक बॅक्टेरियामुळं आपल्याला आजार होतात, तर ते पॅरासायटिक फॉर्म आहेत. आता या बॅक्टेरियांचं रिप्रोडक्शन कसं होतं याबद्दल चर्चा आपण केलेलीच आहे. बायनरी फिशन सर्वात कॉमन असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड यामध्ये आहे. त्याचबरोबर अनफेवरेबल कंडिशन मध्ये रेजिस्टंट